नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र शासनामार्फत होत असलेल्या भरतींसाठी तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनामार्फत रिक्त पदांची कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत आणि वर्गवारानुसार रिक्त पदांचा आपण थोडंफार या ठिकाणी अपडेट घेणार आहोत, जेणेकरून जर तुम्ही यासाठी तयारी करत असाल तुम्हाला याबाबतची कल्पना असणे आवश्यक आहे। आज कोणताही नवीन जॉब अपडेट नाही, फक्त हा लहानचा अपडेट आहे जो तुम्हाला द्यायचा आहे। नोकर भरती कधी होईल हीच आपल्याला अपेक्षा आहे आणि 2 लाख+ जागा या ठिकाणी रिक्त आहेत, ज्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत। तुम्ही तुमचे कमेंट्स जे असतील तुम्हाला काय वाटतं याबाबत तुम्ही कमेंट करून सांगू शकता। बघूया आपण सर्वात अगोदर अपडेट काय, त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण डेली जॉब अपडेट घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, येणारे जॉब अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील। तर बघा मित्रांनो काय आहे अपडेट, तर न्यूज आहे बघा, शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या 29 विभागात जवळपास 2 लाख जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। नोकर भरती कधी होणार हा सर्वांना या ठिकाणी प्रश्न आता पडलेला आहे। आपल्याला माहिती आहे भरपूर वेळा रेंगाळलेले नोकर भरती, सध्या आपल्याला माहिती आहे आरोग्य विभागाची जी भरती आहे ती चालू झालेली आहे, मात्र यापुढे आपण आशा करू शकतो की उरलेल्या जे विभाग आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात होईल। यामध्ये बघा माहिती अधिकारात हे उघड झालेलं आहे, काय न्यूज संपूर्ण आपण वाचूया। त्यामध्ये शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरसेवा पदोन्नतीच्या मिळून तब्बल 2,193,000 जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यात तब्बल 46,962 जागा या जिल्हा परिषदमधल्या आहेत असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। ज्यासाठी सर्वात जास्त लोक प्रयत्न करत असतात त्या जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त जागा म्हणजे जवळपास 46,962 जागा रिक्त आहेत। माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल पांडुरंग ठाकरे यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला रिक्त जागांबाबत माहिती मागितली होती। गेल्या 15 वर्षात किती जागा भरल्या गेल्या, सध्या किती रिक्त आहेत अशी विचारणा केली होती। त्याचा अहवाल 6 सप्टेंबर 2021 रोजी विशाल ठाकरे यांना प्राप्त झाला, त्यात रिक्त पदांचे हे वास्तव्यच पुढे आलेले आहे। शासनाने केवळ 29 विभागांची माहिती दिली, आता जे पदांची माहिती दिलेली आहे ती फक्त 29 विभागांची आहे। यामध्ये नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका, मंडळ, महामंडळ, उद्योग व इतर विभागांची माहिती दिली गेलेली नाही आहे, त्यामुळे हा आकडा जास्त असणार हे मात्र नक्की। यामध्ये बघा रिक्त पदांमुळे नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवा प्रभावित होत आहेत। तहसील कार्यालयात सध्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी विद्यार्थी व पालकांना किमान 2 आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे। आउटसोर्सिंग आणि कंत्राटीवर सध्या जोर वाढलेला आहे आपल्याला माहितीच आहे। राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, तरुणांना नोकरीची प्रतीक्षा आहे, मात्र शासनाच्या नव्या नोकरी भरती जे आउटसोर्सिंग कंत्राटी पद्धतीवर अधिक जोर दिसतो, त्यातूनच निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्वावर सेवेतून सामावून घेत जात आहे। याबाबत एमपीएससी संतगतीमध्ये चालू आहे असं त्यांनी म्हटलं आहे। सरसेवा भरतीबाबतही राज्य लोकसेवा आयोगाची संतगती पाहायला मिळते। कॉल लेटर, प्रशिक्षण, परीक्षेधीन कालावधी याला बराच वेळ लागतो। 2018 फौजदारी पदाची आयोगाने जाहिरात काढली होती, 19 निवड झाली, मात्र 1.5-2 वर्षानंतर 2021 त्या उम्मेदवारांना प्रशिक्षण पाठवण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या गृहविभागात आहेत। रिक्त असलेल्या 2 लाख पदांपैकी सर्वाधिक 24,887 एकट्या गृहविभागातल्या आहेत। त्या कालोकाल जलसंपदा विभाग 20,873, सार्वजनिक बांधकाम विभाग 20,544 पदे रिक्त आहेत। मृदा व जलसंधारण विभागात एकही पद रिक्त नसल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याबरोबर मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये सांगितल्याप्रमाणे 46,962 जागा रिक्त आहेत, सरसेवेची 42,971 आणि पदोन्नतीची 39,092 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। वर्गवारानुसार जर तुम्ही बघितला तर गट अच्या 10,544, गट बच्या 20,999, गट कच्या 1,27,705 जागा रिक्त आहेत, डच्या 40,944 अशा 2,93,193 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। यामध्ये बघा एकूण विभाग 29, एकूण पदे जी भरली जाय टोटल पदे आहेत 10,99,104 आहेत। त्यामध्ये सरसेवेची पदे 7,80,523 आहेत, पदोन्नतीची पदे 3,18,581 आहेत आणि भरलेली एकूण पदे ही 8,98,911 जागा आहेत। रिक्त पदे बघा 2,193 पदे आहेत, सरसेवेची अगेन 1,41,329 जागा आणि पदोन्नतीची 55,864 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। थोडक्यात जर बघितला तर आपल्याला 1,5 लाखापर्यंत आपण म्हणू शकतो की जागा व्हॅकंट आहेत, ज्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे। हे एक छोटासा अपडेट होता मित्रांनो तुम्हाला याबाबत द्यायचा होता। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता तुमचं मत, आणि मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। या अपडेटच्या माध्यमातून ज्या काही जाहिराती यापुढे प्रसिद्ध होतील त्याची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळून राहील। प्लस या व्यतिरिक्त ज्या आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहिराती आहेत त्याची माहिती या ठिकाणी घेत असतो, त्यामुळे मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉन क्लिक कराल, आणि याबाबत नोकर भरती कधी होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।